श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांची धडक कारवाई. अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी केल्या नष्ट. तहसीलदारांच्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे धनाले. श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने भीमा नदी पात्रात गार कौठा आणि निमगाव परिसरात अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या 3 सक्शन बोटी नष्ट केल्या आहेत. तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पेडगावचे मंडलाधिकारी आजबे, तलाठी पोटे, आर्वीचे तलाठी यादव, लिपिक गोरे, तलाठी साबळे, मंडलाधिकारी कळसकर, तलाठी तनपुरे, पोलीस कॉन्स्टेबल देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता. या कारवाईत एकूण 15 लाखांचा जो मुद्देमाल आहे तो नष्ट करण्यात आलाय. तालुक्यातील वाळू तस्करी बंद करण्यासाठी नियमितपणे अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचं तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितलंय. तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे मात्र चांगले धाबे दणाणल्याचं बघायला मिळतंय. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.